वंदे मातरम, जय श्री राम। हिंदुस्तानी विचाराच्या तमाम, त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर विचार मानणाऱ्या तमाम जे गुणवंतांची कदर करतात, जे गुणवंतांचे त्यांच्या मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागांच्या सुरक्षेचा विचार करतात, मग ते ब्राह्मणाचे असतील, मग ते क्षत्रिय असतील, जैन असतील, मग ते सिंधी असतील, मग ते जे जे असतील, जे गुणवंत असतील, आणि ज्या गुणवंतांसाठीच्या 50% जागा असाव्यात, ज्या की आता 40% जागा आहेत, अशा सर्वांकरिता मी आपल्या समक्ष आपल्या समोर येत आहे। आणि आज समोर आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर मी सरकारच्या या आणि विरोधकांनी ज्या सरकारला साथ दिली, या विरोधकांचा या दोन्ही ज्या या बिलच्या संबंधाने ज्यांनी भूमिका समर्थनात मांडली, त्या सर्वांचा मी निषेध करतो। त्याचबरोबर संविधान संमत हे कृत्य नाही असं मी म्हणतो। त्याचबरोबर न्यायमूर्ती शुक्रे निवृत्त, जे मी पूर्वीही म्हणालो होतो की ते आरक्षण मराठा आरक्षण चळवळीचे मध्यंतरी कार्यकर्ते होते निवृत्तीनंतर, आणि त्यानंतर त्यांना संविधानिक पद बहाल केलं, आणि त्यांनी ज्या प्रकारे रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट कार्यकर्त्यांनी लिहिल्यासारखा तो रिपोर्ट आहे, आणि त्या रिपोर्टचं महत्त्व त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही। आणि म्हणून तो रिपोर्ट जो कॅबिनेटने स्वीकारलेला आहे, मी आज झालेल्या कॅबिनेटच्या त्या निर्णयाचा देखील निषेध करतो। खुल्या गुणवंतांची खुल्या जागांवर जे स्पेस सायन्सपर्यंत ज्या गुणवंतांसाठीच्या जागा आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात लिहिलेल्या आहे, या खुल्या ज्या जागा असतात साता समुद्रापार ज्या गुणवंतांसाठी नेण्यासाठी भारताचं हिंदुस्तानचं कर्तृत्व नेतृत्व नेण्यासाठीच्या ह्या जागा असतात, त्या जागांवर एका प्रकारे 10% कतलच करण्यात आलेली आहे चुकीच्या निष्कर्षाच्या आधारे। आणि तशा प्रकारचा जो रिपोर्ट एका कार्यकर्त्यांनी दिलेला आहे, प्रोसिजरल लॅप्सेस सोबत लीगल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बाजूला सारून सर्वोच्च न्यायालयाची तत्वांना धूळफेक करून त्याचबरोबर संविधानिक तत्वांना तिलांजली देत दिलेला जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट अत्यंत सुमार तत्वाचा आहे, तो रिपोर्ट अत्यंत म्हणजे वेदनादायी असा रिपोर्ट आहे। आणि तो रिपोर्ट सरकारने जो स्वीकारला, कॅबिनेटने जो स्वीकारला, मी तमाम हिंदुस्थानियांच्या वतीनं महाराष्ट्रातील गुणवंतांच्या वतीने त्या रिपोर्टचा धिक्कार करतो, निषेध करतो। तो रिपोर्ट येणाऱ्या काळात आम्ही चॅलेंज करू असं देखील ढंकेकी चोट पे सांगतो। त्याचबरोबर त्या रिपोर्टच्या आधारे हे जे बिल आणलेलं आहे, या बिलला जे नाव दिलेलं आहे, त्या बिलच्या नावामध्येच आपण जर पाहिलं तर त्या बिलला सामाजिक महाराष्ट्र राज्यातील अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता जागांकरिता आरक्षण साठीचं जे बिल म्हणून त्यांनी आणलेलं आहे, जे विधेयक आणलेलं आहे, त्या विधेयकाच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे की जर एखाद्या डोळस 12व्या वर्गातल्या सेक्रेटरी सुमंत भांगेजी तुमचं नाव घेऊन निक्षून सांगत आहे, जिम्मेदारी आहे एक्झिक्युटिव्हची, माननीय सचिव सुमंत भांगेजी, जर काही मंत्रालयातून संविधानिक तत्वाच्या विरुद्ध आलं तर त्या संविधानामध्ये ताकद दिलेली आहे त्या पेनमध्ये राईट टू डिसेंटची, परंतु तसं वर्तन अपेक्षित वर्तन आपण केलेलं मला दिसत नाही आहे। या बिलमध्ये जर आपण बघितलं तर कुठे सुद्धा मराठा भाऊ सामाजिक मागास आहेत अशी एक लिखित आपण दाखवावी, मी पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे, मी पाहिजे ते काम करायला तयार आहे आयुष्यभर, एक ओळ एक शब्द सुद्धा सामाजिक मागासलेपणाच्या संबंधाने नाही आहे। आणि म्हणून हे बिल इटसेल्फ ऍट द फेस, हे बिल म्हणजे अगदी म्हणजे 12व्या वर्गातल्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला विचारा वाचायला देऊन, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला वाचायला देऊन विचारा,
तो म्हणेल या बिलामध्ये कुठेही माझे मराठा भाऊ सामाजिक मागास नाही आहेत. कारण सामाजिक मागासाची व्याख्या मला वाटतंय की सुकऱ्यांनी वाचण्याची तजदी घेतलेली नाही आहे. गुलामगिरीच्या अन्यायातून, शेकडो वर्षाच्या सामाजिक अत्याचारातून, पारंपरिकपणे जे व्यवसाय आहेत मागासलेपणा दृष्टीवतात, कष्ट घाम गाळवतात, गाव कुसाबाहेर पाल करून घिसडी भाऊ ज्या प्रकारे काम करतो, ज्या प्रकारे सुतार भाऊ पटाशी लावून काम करत असतो, ज्या प्रकारे मसन जोगी भाऊ स्मशानामध्ये राहून काम कार्य करत असतो, ज्या प्रकारे माने साहेबाच्या पुस्तकामध्ये ते मागासले पण अपेक्षित आहे तशा प्रकारची दयनीय अवस्था, शेकडो वर्षांची मागासलेली अपेक्षित आहे. या बिल मध्ये काय लिहिलंय? सरकार आवाज मोठा केला म्हणून त्याला मार्ग दुसरा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. सरकार या बिल मध्ये सांगितलं की 2008 पृष्ठ क्रमांक 11-10 पॅरेग्राफ बघा, मराठ्यांची अलीकडील विशेषतः सन 2008 नंतर झालेली पिछेहाट शोधून काढली. 2008, अरे शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तीसाठी, त्या अवघड गोष्टींसाठी, सामाजिक अत्याचार, गाव कुसाबाहेर राहणे, माझ्या घिसडी भाऊ देवाची मूर्ती बनवतो, परंतु माझ्या घिसडी भावांना किंवा माझ्या वडार भावांना कधी सुद्धा लोखंडाची मूर्ती बनवली म्हणून किंवा दगडाची मूर्ती बनवली म्हणून तो मान कधी मिळाला नाही, कधी त्यांचा सन्मान झाला नाही. गाडगे महाराजांच्या याच्यामध्ये म्हणायचं झालं तर देव दगडाचा माझा भाऊ जो बनवतो त्याचा सन्मान नव्हता, ते सामाजिक मागासलेपण होतं. ते सामाजिक मागासलेपण अपेक्षित अभिप्रेत आहे. आणि म्हणून जर 2008 नंतरचं मागासलेपण, आर्थिक मागासलेपण जर तुम्ही मोजून सामाजिक मागासलेपणामध्ये कन्वर्जन करत असाल तर हे अशा प्रकारची संरचना मला असं वाटतंय की संविधानला अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून सरकारनं आज बिल पास करू नये, सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी सन्माननीय आमदारांनी, त्या बिलाच्या बाजूने मतदान करू नये, त्याचबरोबर सन्माननीय मंत्र्यांनी सुद्धा सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी. मला सांगायचं आहे सरकार, आम्ही हिंदुस्थानी खुल्या वर्गातले गुणवंत, आम्ही सिरियावाले दाढीवाले नाही आहेत, आम्ही सिरियावाले आणि दाढीवाले नाही आहेत, आम्ही या देशामध्ये जय श्रीराम. म्हणून संविधान सर्वश्रेष्ठ मानून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराने, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने, त्याचबरोबर पंडित सन्माननीय नथुरामजी गोडसेंच्या अखंड भारताच्या विचाराने जगणारी माणसं आहोत. आणि आमच्या विचाराची, अशा प्रकारे गुणवंतांच्या विचाराची कत्तल कोणत्याही मान्यवरांनी सांगितलेली नाही आहे. आणि म्हणून मंत्र्यांनी देखील आपलं डिसेंट मान सांगावं. त्याचबरोबर सन्माननीय राज्यपाल साहेबांना म्हणजे विनंती आहे की मी स्वतः आमच्या वतीनं, कारण मी त्या केसमध्ये 2014 पाहणी करत होतो, आमच्या वतीनं आम्ही स्पष्टपणे आक्षेप नोंदवले, आम्ही सुकऱ्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवले, आम्ही कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवले, आम्ही सर्वेक्षणावर आक्षेप नोंदवले. आम्ही सांगितलं की म्हणजे आता नावं घेऊ नये की काय घडलं महाराष्ट्रामध्ये, लहान विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी पाठवलं, त्याचबरोबर सफाई कामगारांना पाठवलं, त्याचबरोबर शिक्षक म्हणत आहे तुझ्या घरासमोर ट्रॅक्टर दिसतंय परंतु ट्रॅक्टरच्या जागी ट्रॅक्टर नाही, आरसीसीचं घर दिसतंय परंतु त्या जागी झोपडी, कारण त्याच्यामध्ये उलट तपासणीची तरतूद नाही आहे.
आणि या सगळ्या बाबी, मी म्हणत नाही बोगसगिरी, परंतु या सगळ्या बाबी ज्या आहेत एका गुणवंत, गुणवान, सातार समुद्रापार कीर्ती नेणाऱ्या गुणवंतांची कत्तल करणाऱ्या बाबींना कधी सुद्धा स्वीकारलं जाऊ नये डेमोक्रेसीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये. आणि म्हणून ह्या कायद्याचा, ह्या बिलाचा मी विरोध करतो. सामाजिक मागासले पण काय आहे, सुकरे आपण? आपण सन्माननीय न्यायमूर्ती होतात, अशोक चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये जाऊन तपासायचं होतं. शिर्डीमध्ये काय त्यांचं नाव आहे, ते आता मंत्री आहेत, ते विखे पाटील, विखे पाटील आज बोला, तुमच्या मतदारसंघामध्ये गाणं लावल्याच्या नंतर काय अवस्था होऊ शकते एखाद्या सामाजिक माग असलेल्या माणसाची, ते बोला. ते लिहिलंय का सुकऱ्यांनी, अशोक चव्हाणांच्या बाजूला, अशोक चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये विष्णुपुरी या गावामध्ये आज तरी उत्तर द्या की तिथून इतर समाजाच्या मिरवणुकी जाऊ देतात का? रोहित पिंपळगाव, अशोक चव्हाणांचा मुदखेड मतदारसंघ, तिथून तरी जाऊ दिल्या जातात का? हे सामाजिक मागासलेपण आहे. मला एक कळत नाही गुणरत्नजी, 2014 तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 16% आरक्षण जाहीर केलं होतं, ठीक आहे, ते कोर्टात टिकलं नाही. त्याच वेळेस त्यांनी 5% मुस्लिमांना सुद्धा डिक्लेअर केलं. मग हे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे की आता हे काय, म्हणजे नेमकं गणित काय, की म्हणजे त्यांनी डिक्लेअर केलं, आता यांनी 10% केलं, कुठे 16, कुठे 10, ही काय सगळी सरमिसळ होते? खरोखर मराठा समाजाला फायदा होतोय का? 10 वर्षापासून मराठा समाजाच्या तोंडाला पानस पोचली जात आहे. नाही नाही, एक लक्षात ठेवलं पाहिजे, ही पृथ्वीराज चव्हाण असतील, उद्धव ठाकरे असतील, किंवा सत्तेतील सरकारमधले सन्मान्य मंत्री असतील, किंवा सत्तेतलं सरकार असेल, मुद्दा हा पॉलिटिकली वोट गेनचा आहे. तर वोट गेन पॉलिटिक्समध्ये तुम्ही बाकी काय सत्तेसाठी करायचं ते करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु विरोधक असोत की सत्तेतले असोत, त्यांनी अशा प्रकारचं रिझर्वेशनचं डर्टी पॉलिटिक्स करू नये. आणि आरक्षण जे आहे हे अनइक्वल्सला इक्वल्स आणण्यासाठीची प्रक्रिया आहे. आज याच्यामध्ये एक मुद्दा आलेला आहे की म्हणजे राजकारणाच्या पदांवर कशा प्रकारची मंडळी. आज तुम्ही भाताची परीक्षा, तमाम भाताला तपासलं जात नाही, शीतावरून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री मराठा समाजाचे ते तपासून बघू. त्याचबरोबर आपण आजच्या तारखेला कशा प्रकारचे, म्हणजे परत ते सांगायची गरज नाही, वैद्यकीय महाविद्यालय कुणाचे आहेत, शेती संस्था कुणाच्या आहेत, ग्रामपंचायतीला आज तक आहेत, कोणाच्या अधिकार अखातीखाली चाललं जातं ग्रामपंचायत, ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली असतील, बिझनेस कृषी संबंधित उद्योगांच्या संबंधित असतील, फेडरेशन्स असतील, त्याचबरोबर सहकारी म्हणजे इतर संस्था ज्याला आपण म्हणतो मजूर संस्था असतील, बँका असतील, जिल्हा बँका असतील, ह्या सगळ्यांची जर गोळाबेरीज आपण पाहिली तर सगळ्या थेट पॉलिटिकल पोस्टवर, त्यानंतरच्या सहकारी संस्थांवर, त्याचबरोबर तुम्ही बघून घ्या ना आज तारखेला सुद्धा की एक्झिक्युटिव्ह पोस्टवर, म्हणजेच तुम्हाला सांगतो बाळासाहेब विखे पाटलांनी एक व्हाईट पेपर जाहीर करावा की त्यांनी स्टॅम्प रजिस्टरच्या एक्झिक्युटिव्ह पोस्टवर किती लोक कोणत्या वेगवेगळ्या समुदायाचे तिथे बसवलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरपासून ते मी म्हणेल की जिल्हाधिकारी करताना, म्हणजे प्रमोटी जिल्हाधिकारी करताना त्या पदांपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण लेखाजोखा जर पाहिला तर आपणाला लक्षात येईल. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही आरक्षणाचं डर्टी पॉलिटिक्स करताना हे सुद्धा विसरलात की कुणबी मराठा, मराठा कुणबी, हे माननीय उच्च न्यायालयाने नाकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर जयश्री पाटलांच्या केसमध्ये स्पष्टपणे 2021 सांगितलं. काय सांगितलं? तर खत्री कमिशनला कशा प्रकारे नाकारण्यात आलं त्या आधारावर तुम्ही कुणबी मराठा, मराठा कुणबी, सगळे सोयरे, हे नवीन नवीन फंडे, स्टंट, कोणीतरी उपोषणाचा करतंय, काहीतरी करतंय, काहीतरी उभं करायचं, म्हणजे मोठं महानाट्य उभं केलं जातंय,
वेगवेगळ्या गोष्टींचं आणि कशासाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 150 JCB मधून पुष्पवृष्टी, तू येऊ नको पाया पडण्यासाठी, विनवणी करण्यासाठी, दाढी हलवण्यासाठी जी व्यक्ती जातात त्यांनाच मागास आयोगाचा अध्यक्ष, शेवटी ज्येष्ठ म्हणजे न्यायाधीश असलेले मेश्रामसारखे जडांतकरणाने चॅनल समोर येऊन सांगतात की कशा प्रकारे त्यांना चले जाव करण्यात आलं, ह्या पद्धतीतून तुम्ही सामाजिक मागास कुणाला ठरवू शकता का? असं ठरवणं मला असं वाटतं गुणवत्तेची कत्तल करणं आहे. या आरक्षणाला आमचा विरोध आहे, OBC कुणबीकरणाला आमचा विरोध आहे आणि आमचं स्पष्टच म्हणणं आहे की सरकारने जी भानगड केलेली आहे, सरकारने जी ही विद्यमान भानगड केलेली, मी भानगड शब्द वापरायला लागलो, ही भानगड आणि कोणतीही भानगड कधीच टिकत नसते. विथ क्लीन हँड्स सुकऱ्यांनी काम केलेलं नाही, विथ क्लीन हँड्स सरकारने बिल आणलेलं नाही आणि विथ क्लीन हँड्स जर विथ क्लीन हँड्स जर हे बिल नाकारण्यात आलं नाही, मान्य सन्मान्य आमदारांनी एक लक्षात ठेवावं की आम्ही सिरियातली माणसं नाही आहेत, हिंदुस्थानातली माणसं आहेत, प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराला मानणारी माणसं आहेत. एका तिळा एवढं, एका टक्क्या एवढं सुद्धा माझ्या खुल्या गुणवंतांच्या जागेंवरली कत्तल सहन केली जाणार नाही. तुम्ही बिल पास करून दाखवण्याची धाडस दाखवू नका, ते धाडस दाखवलं तर काही तासांमध्ये सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करू. मिनर्वा मिलचं तत्व असेल, जयश्री पाटलांचं तत्व असेल, त्याचबरोबर इंदिरा सहानीचं तत्व असेल, त्याचबरोबर BK पवित्राचं तत्व असेल, ह्या संबंध तमाम सगळं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आमच्या हातात आहेत. तुमच्या पत्रकारांना तेही सांगून टाकतो, पहिली जजमेंट नोटीसच्या संदर्भातली जयश्री पाटलांमधली आहे, दुसरी जजमेंट मराठा आरक्षणाला स्थगितीची आहे, तिसरी जजमेंट स्ट्रक डाऊनची आहे. पॉलिसीसुद्धा आमच्या डोक्यात नक्की आहे, रोडमॅप आमचा नक्की आहे. खुल्या गुणवंतातील विद्यार्थ्यांची जर आत्महत्या झाली, त्यांचा जर परिणाम झाला, कारण लक्षात ठेवा 50% जागा खुल्या होत्या, खुल्या वर्गातल्या गरिबांसाठी 10% जागा देण्यात आल्या, आमची हरकत नाही. 40% जागा राहिल्या, 40%सुद्धा नाही, 38% जागा राहिल्या. 38% जागेमध्ये लक्षात ठेवा परत महिला आरक्षण आहे 33%, त्याचबरोबर अनाथभावांचं आरक्षण 1% आहे, त्याचबरोबर माजी सैनिकांचं आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, होरिझेंटल रिझर्वेशन. मला सांगा, जास्तीत जास्त खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना, मुलींना काही जागा मिळतील थोड्या बहुत, आणि मुलांना तर अत्यंत नगण्य मिळतील. ह्या नगण्य जागानुसार सरकार तुम्हाला काय सुचवायचं? चला कम टू द टेबल. सन्माननीय आमदारांनो, मी द्यायलेलं गणित लक्षात ठेवा, खुल्या वर्गातील गुणवंतांना बोठावर मोजण्या एवढ्या सुद्धा वैद्यकीयच्या जागा मिळणार नाही आहेत. बोठ्यावर मोजण्या एवढे सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या जागा डेप्युटी कलेक्टर तहसीलदारच्या मिळणार नाही आहेत. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की ही कत्तल जे खरे म्हणजे गुणवंत आहेत, जे इतर समाजातले असतात. मला वंजारी मुलांनी फोन केले काल, सर त्यांनी सांगितलं की आम्ही ओपन मेरिटमधून आम्ही अभ्यास करत असतो, ह्या जर जागा कापल्या गेल्या तर ओपन मेरिटमध्ये जी मुलं येतात गुणवंतातली, शेड्यूल कास्टमधली असतील, NT मधली असतील, SC मधली असतील, या सगळ्यांसाठी म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय ह्या सगळ्यांसाठी, सगळ्या गुणवंतांसाठी त्या जागा आहेत. ह्या निमूळत्या करून गुणवत्तेला जर आपण तिलांजली देत असू, म्हणजे मला सांगायचं आहे गुणवत्ता आधीच म्हणजे मा सरस्वतीचं वरदान ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, जे अभ्यास ज्या डोक्यामध्ये आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिकाल तर शिकाल ज्यांच्या डोक्यामध्ये आहे, त्यांच्या विचारांना फाटा देण्यासाठी, त्यांच्या विचारांना बगल देण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, हे डंक्याची चोट पे मला सांगायचं आहे. मुख्यमंत्री म्हणताय सभागृहात की सर्वोच्च न्यायालयानं ज्या कारणांनी हे आरक्षण रद्द केलेलं होतं त्या सर्व मुद्द्यांचा आम्ही विचार केलेला आहे आणि आम्ही कोर्टात हे आरक्षण कसं टिकेल यासाठी एक स्पेशल टीम बनवली, टास्क फोर्स तयार केलं आणि न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कामं पाहिली जाते आणि कोर्टात आम्ही हे टिकेल. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण लोकनाथ आहात, आपल्यावर व्यक्तिगत मला टीका करायची नाही आहे. आणि हे जे टास्क फोर्स फौज हे शब्द, आपण सर्वोच्च पदावर आहात, आम्ही भूमिका मांडत असताना आपण आमच्या विरोधी कशी भूमिका मांडू शकता?
सरकार म्हणून ॲडव्होकेट जनरलवर विश्वास नाही का? म्हणजे मागे ज्या प्रकारे जुने ॲडव्होकेट जनरल जे होते कुंभकोणी साहेब, त्यांच्या समाजावर मला जायचं नाही, परंतु आय वॉज द फर्स्ट पर्सन, मी केबिनमध्ये जाऊन सांगितलं होतं की ओपनली जर कोणी शिव्या देत असतील की कोणी ब्राह्मण आहे किंवा इतर समाजातला आहे, मराठा इतर कोणी आहे म्हणून, त्याचप्रकारे विद्यमान ॲडव्होकेट जनरलवर विश्वास नाही का? ॲडव्होकेट जनरलची विश्वासार्हता कमी आहे का? त्यांचं तज्ज्ञ पण कमी आहे का? आणि मला तर त्याही पुढं जाऊन म्हणायचं आहे, म्हणजे आता आपण जसं त्या जरंगीला डॉक्टर कोण पाहिजे तर तारक पाहिजे, हे तारक कोण, मला कोणाच्या जातीवर जायचं नाही, कमीत कमी विज्ञानशास्त्रामध्ये, कमीत कमी मानवविज्ञानशास्त्रामध्ये, कमीत कमी न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आपण फौज, आपण काय म्हणालात तुम्ही ते टास्क फोर्स, हे असे वापरू नका। हे टास्क फोर्स फौज आहे ना, आपण त्या पाकिस्तान्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी ठेवू, आपण त्या सिरियावाल्यांचे विचार कायम समूळता नष्ट करण्यासाठी ठेवू, अखंड भारत पुन्हा एकत्र करण्यासाठी ठेवू, त्याच्यासाठी ते शब्द ठेवावेत। सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा मला आदर आहे, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, ह्या एकूण बिलामध्ये मी कॉन्स्टिट्युशनल याच्यामध्ये डॉक्टरेट आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, या बिलामध्ये एक ओळसुद्धा, एक शब्दसुद्धा दिलीप भोसले निवृत्त न्यायमूर्ती यांनी दाखवावी की सामाजिक, मी आता जी थेरी सांगितली की सामाजिक मागासले पण कशाला म्हणतात, किमान ती थेरी समजून घेण्यासाठी लेखक श्रीमान माने साहेबांची पुस्तकं तरी चाळायला पाहिजेत होती, किमान नामदेव ढसाळांच्या कविता तरी चाळायला पाहिजेत होत्या, किमान म्हणजे वामनदादा कर्डकांच्या कविता तपासायला पाहिजेत होत्या की काय आहे सामाजिक मागासले पण, कसं असते सामाजिक मागासले पण, त्याची व्याख्या कशी बनते, त्याच्यामध्ये तर व्याख्यासुद्धा लिहिली नाही हो। बिल आणलंय, मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना सांगतो हे बिल असं आहे, प्रत्येक गोष्टीची एक व्याख्या असते, सामाजिक मागासलेपणाची व्याख्या शब्दांमध्ये, काही शब्दांमध्ये सुद्धा याच्यात लिहिलेली नाही आहे, आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांची फसवणूक जी आहे, त्यांच्या विचारांची फसवणूक जी आहे, सुक्रे नावाच्या आयोगाने केलेली आहे, ममत्वातून एका स्वार्थातून मराठा कार्यकर्ता म्हणून दिलेला रिपोर्ट आहे, आणि मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या भूमिकेला विरोध करू नये, शासन म्हणून त्यांनी लॉ अँड ज्युडिशरीला काम करू द्यावं, परंतु आम्हाला परकीयांसारखं पाहू नये, कारण आम्ही सुद्धा हिंदुस्थानचे नागरिक आहोत। समितीने मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली असं तुमचं म्हणणं आहे, मग त्याच्यावर, त्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असं तुम्हाला म्हणायचं? एक लक्षात ठेवा की डेमोक्रेसीचा टेम्पल हे, या टेम्पलमध्ये प्रमुख म्हणून आपण ज्या प्रकारे सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना पाहतो, ही जिम्मेदारी खालचे जे दोन लेयर्स आहेत त्या लेयर्सची आहेत। सुक्रेसारखा मराठा कार्यकर्ता स्वरूप माणसाला आयोग नेमलं, ते नेमल्याच्या नंतर आम्ही आक्षेप घेतले, तर त्याची फलश्रुती काय आहे मला परत नाही म्हणायचं। मी शेतकरी माणूस आहे, गुराखी माणूस होतो पूर्व आयुष्यामध्ये, जे पेरलं तेच उगवत असते, प्रीपेडसारखं आरक्षण दिलं जाऊ शकत नसतं, आणि म्हणून मी दुसरं नाव घेतलं सुमंत भांगेंचं। सुमंत भांगेंना राईट टू डिसेंट होता, परंतु सुमंत भांगेंनी तरी हे मॅरेथॉन काय चालली होती, कशाची मॅरेथॉन होती, मागास वर्गीय डिक्लेअर करण्याची 10 दिवसाची 12 दिवसाची मॅरेथॉन, एखादं विश्वचषक क्रिकेटची स्पर्धा असते ना ती सुद्धा 12 दिवसात संपत नसते। तुम्ही शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून जे अन्याय सहन करतात, सामाजिक मागास असतात, ते अनइक्वल्स असतात, त्यांना इक्वल्स करण्यासाठी एक तक्रार जर दाखल झाली तर ती तक्रारीचा निपटारा करण्यासाठी वर्षानुवर्ष लागत असतात, त्याची ॲफिनिटी टेस्ट करण्यासाठी, मूळ टेस्ट करण्यासाठी खरोखरच हे सामाजिक मागासलेपण आहे का, ही कोणतीच तपासणी न करता शास्त्रीयदृष्ट्या ज्याला आपण म्हणतो आजारासाठी रक्त आणि विविध चाचण्या कराव्या लागतात, अशी कोणती चाचणी केली शास्त्रीयदृष्ट्या? कोणत्या मागास विरोधक समितीला बोलवलं, त्या गावाच्या कॉन्टर क्लेमेंटला बोलवलं, तेथल्या बौद्ध समाजाला बोलवलं का, तिथल्या माळी समाजाला बोलवलं का, तिथल्या सुतार समाजाला बोलवलं का, तिथल्या वाणी समाजाला बोलवलं का, किंवा आम्ही मराठा आरक्षण सामाजिक ठरत नाही म्हणून आम्ही विरोध करतो आम्हाला बोलवलं का? आमचा राईट टू डिसेंट ऐकून घेतला नाही, नैसर्गिक न्याय ऐकून घेतला नाही, जस्ट वोट बँक पॉलिटिक्ससाठी अशा प्रकारचा कायदा करणं अत्यंत
वेदनादायी आहे. म्हणजे फुले शाळांची समता सर्वजी आतापर्यंत जिला हजार वर्षाचा एक पार्श्वभूमीचा संदेश आहे तो त्याची तत्व त्याचे प्रतिबिंब राज्य घटनेत आणि लाखो लोक अजूनही जिवंत ते मांडणार आहेत ते सगळं धुळीस मिळवलं म्हणायचं. मला हेच म्हणायचं आहे की कुठं आहेत ते काय ते चौधरी, कुठं आहेत निखिल वागळे, कुठं आहेत ते सो कॉल्ड वकील. आज त्यांना किती टक्के जागा राहिल्यात 37-38% हे नैसर्गिक न्याय, हे स्टॅट्युटरी राईट, हे जे अधिकार बहाल केलेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अर्ध्या जागा सुरक्षित राहाव्यात खुल्या गुणवंतांसाठी, हे दिसत नाहीत का मोठ्या मोठ्या गप्पा करणारे. म्हणून मी तमाम हिंदुस्थानातील गुणवंतांची कदर करणाऱ्या, मग ते फुलेशाह आंबेडकर चळवळीतील असतील आणि त्यासोबतच म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीतल्या विचाराचे वंशज असतील किंवा पंडित नथुरामजी गोडसेंच्या विचाराचे असतील, जे जे कोणी सर्वोच्च देश मानतात त्या सर्वांना मी आव्हान करत आहे की आपल्याला ह्या विद्यमान खुल्या गुणवंतांची जी कतल होत आहे या कतलीच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं आहे. गाय माय जशी असते तसेच खरे गुणवंत असतात, कारण हेच साता समुद्रापार आपल्या गुणवत्तेला आपल्या हिंदुस्थानला घेऊन जातात, प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराला घेऊन जातात. म्हणून एकवटला पाहिजे, डेमोक्रॅटिक लढासुद्धा दिला पाहिजे आणि त्यासोबतच आपण न्यायालयीन लढासुद्धा लढू आणि लढूही आणि जिंकूही ही उर्मी उराशी बाळगून आम्ही या कायदा जर केला तर कायद्याला विरोध करणार आहोत आणि या बिलचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो. बाळासाहेब थोरात आपण ते कोणते मंत्री महसूल मंत्री होता होते ना, महसूल मंत्री होतात तेव्हा आपण काही चांगली कामं केलीत मला तुमच्यावर कधी टीका करावं वाटत नाही. परंतु आज ज्या काँग्रेसच्या अंडरपॅन्टची जे आहे नाडा सुटलेला आहे तो नाडा सांभाळा. तो नाडा जर माझ्या हाताला लागला तर छड्डी शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा. मला बोलण्याच्या अगोदर चारदा विचार करत जा, कारण नको असणाऱ्या कॉन्ट्रोवर्सियल गोष्टीमध्ये आता काँग्रेसला विषयच नाही तर गुणरत्न विषय बनला का काँग्रेसचा. कारण काँग्रेसने हे सुद्धा जाहीर करावं त्यांना ब्राह्मणांपासून ते वैश्यांपर्यंत, वैश्यांपासून ते खुले गुणवंत सगळ्या जाती धर्मातले त्यांची मतं नको आहेत का हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं, ममत्व ठेवू नये. आणि विखेंच्या होमध्ये हो आज बाळासाहेब बोलणार आहेत का, आणि टेबल वाजवू नका. लक्षात ठेवा तुमचे हात सामान्यपणे खुले गुणवंत पाहणार आहेत. कोण कोण टेबल वाजवत होतं गुणवत्तेची कत्तल होताना हे सुद्धा लक्षात ठेवा, असं जाहीर आव्हान मी करतो. आणि बाळासाहेब थोरात हे विखेंद सोबत आज बसतात की खऱ्या गुणवंतांसोबत उभे राहतात हे पाहण्याची वेळ आहे. बाळासाहेब तुम्ही चड्डीचा नाडा सांभाळा काँग्रेसच्या, नाही तर ते नाडा माझ्या हातात आला तर चड्डी राहणार. बघा आता आपण 52% आरक्षण ते ऑलरेडी गेलेलं आहे, त्याच्यानंतर 52 आणि 10% EWS रिझर्वेशन आहे म्हणजे 62% झालं, म्हणजे 38% अडतीस टक्के खुल्या जागा राहतात फक्त. आणि त्या 38% आपला प्रश्न अत्यंत तांत्रिक आहे लक्षात ठेवा. हा राग नाही आहे हो, हे वेदना आहे. का वेदना आहेत? 38% 33% मुलींसाठी आहे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु लक्षात घ्या ते जर 38% 33% गेले म्हणजे 100 त्या 33 गेले म्हणजे 38 गेले. त्याच्यानंतर अनाथांसाठी 1% आहे होरिझेंटल रिझर्वेशन, त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी आहे, त्याच्यानंतर खेळाडूंसाठी आहे. काय शिल्लक राहते त्या 38% जागांमधून? मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 10% जागा राहतील, 10-12% जागा राहतील. 10-12% तुम्ही म्हणजे खुल्या गुणवंतांसाठी, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला होता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न असा होता की बाबासाहेब जर आरक्षणाची मर्यादा म्हणजे वाढली मेजॉरिटी झाली तर तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सरकारने लक्षात ठेवावं, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्सनी लक्षात ठेवावं की त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आरक्षण मेजॉरिटीयन होणं हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे, हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे, हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे.
आज 12% जागा खुल्या गुणवंतांसाठी राहणार आहेत. हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन सरकार कोणत्या तोंडानं मान्य करणार आहे? आणि जर मान्य केलं तर हे महत्त्व नाही तर काय? त्यामुळं 12% जागा म्हणजे मुलींच्या मागा म्हणजे मुली बहिणींसाठी ज्या जागा आहेत त्या हे जर केल्या 38%, आणि मी जे म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सांगितलं तर ते एवढ्या कमी प्रमाणात जागा येतील. बऱ्याचशा पदांवर तर जागासुद्धा जाहिरातीमध्ये येणार नाही. म्हणजे अनेक वर्ष जर विद्यार्थी अभ्यास करत राहिले तर ह्या मेजॉरिटीयन वर्गाला त्या सगळ्या जागा जातील, आणि त्या गुणवंतांना जागासुद्धा एजबार होईपर्यंत सुद्धा जागा निघणार नाही अशीसुद्धा परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे मला असं वाटतं की हा वेदनादायी निर्णय. देशातल्या 22 राज्यांमध्ये आज 50% मर्यादा ओलांडली, पण त्यांचं आरक्षण अबाधित आहे. नाही, लक्षात घ्या की नॉर्थ ईस्टमधले राज्य आहे ना, तिथं मुळातच जनसंख्या तेवढी आहे, त्या जनसंख्येला तुम्ही प्लस जाऊन ॲड करू शकत नाही. त्याचबरोबर जे म्हणजे बिहारच्या संदर्भानं आता तो निर्णय येत आहे, तिथेसुद्धा आम्ही विरोध केलेला आहे. सांगायचं तात्पर्य की इल्लिगॅलिटी इन पेरिटी नाही आहे. इल्लिगॅलिटी इन पेरिटी हे फ्रेज आहे. इल्लिगॅलिटी इन पेरिटीचा अर्थ असा आहे की कुणीतरी मी त्यांनी चूक केली म्हणून मी चूक करणार आहे. त्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य नाही आहे इतर राज्यांमध्ये, म्हणजे सगळे देशभरात आहे त्यांचं कार्य, परंतु फुले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. ह्या देशावर हे संस्कार आहेत, हे विचार आहेत, आणि हे सगळे विचार लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस, पंडित नथुरामजी गोडसे यांच्या अखंड भारताचा वैचारिक वारस, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या प्रकारची भूमिका महाराष्ट्रामध्ये समत होऊ शकत नाही. हे डर्टी पॉलिटिक्स आहे, त्याच्या बाहेर काय नाही असं माझं म्हणणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.